नमस्कार मित्रांनो ज्ञान मित्र अकॅडमीच्या चे, यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण एन ई एफ टी जिला आपण नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर असं म्हणतो जी डिजिटल बँकिंगची किंवा ऑनलाईन बँकिंगची एक यंत्रणा आहे तिच्याविषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत हा जो मुद्दा किंवा हा जो विषय आहे एन ई एफ टी हा सगळ्याच स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाचा आहे विशेष करून बँकिंग किंवा सहकारी बँकिंग रिलेटेड ज्या एक्झाम्स आहेत त्याच्यामध्ये हमखास त्याच्यावरती प्रश्न विचारलेले असतात त्याचबरोबर राज्यसेवेच्या ज्या परीक्षा आहेत त्याच्यामध्ये देखील अर्थशास्त्र या विषयामध्ये या टॉपिकवरती प्रश्न विचारलेले असतात त्याच्यामध्ये एनई एफ टी तिचा फुलफॉर्म तिची यंत्रणा नेमकी कशा प्रकारे काम करते तिचा उपयोग कशासाठी होतो तिच्या मर्यादा काय आहेत आणि तिचे खर्च काय आहेत यासंबंधी प्रश्न नेहमी विचारलेले असतात तर या व्हिडिओमध्ये आपण एन ई एफ टीबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत सगळ्यात पहिलं तर एन ई एफ टीचा तो आहे नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर आणि ही जी यंत्रणा होती ही आर बी आयनं दोन हजार पाचमध्ये उपलब्ध करून दिली होती दोन हजार चारमध्ये आर बी आयनं व्यक्ती ते व्यक्ती देणी भागवण्यासाठी आणखी एक यंत्रणा सुरू केली होती जिला आपण आर टी जी एस असं म्हणतो या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण आर टी जी एस काय आहे ते अभ्यासलेलं आहे तो जर व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर कृपया तोही बघून घ्या जेणेकरून तुम्हाला आर टी जी एस आणि ई एफ टी यांच्यामध्ये मूलभूत फरक काय तो कळून येईल तर आर टी जी एस दोन हजार चारमध्ये आर बी आयनं इंट्रोड्यूस केलं होतं आणि त्यानंतर दोन हजार पाचमध्ये आणखी एक व्यवस्था किंवा यंत्रणा डिजिटल बँकिंग किंवा डिजिटल फंड ट्रान्सफरसाठी आर बी आयनं सुरू केली दोन हजार पाचमध्ये कशासाठी व्यक्ती ते व्यक्ती निधी हस्तांतरणासाठी म्हणजे पर्सन टू पर्सन बॅलन्स ट्रान्सफरसाठी किंवा फंड ट्रान्सफरसाठी आर बी आयनं ही व्यवस्था सुरू केली होती दोन हजार पाचमध्ये जिला आपण नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर असं म्हणतो आता आर टी जी एस आणि एन ई एफ टीमध्ये बेसिक फरक हा आहे की आर टी जी एसमधली जी सेटलमेंट असते ती रिअल टाईम असते म्हणजे ताबडतोब केली जाते बट एन ई एफ टीमध्ये जे काही आपण ट्रान्झॅक्शन्स ऑर्डर करतो ते ताबडतोब भागवले जात नाहीत तर एका विशिष्ट कालावधीनंतर एका ठराविक कालावधीनंतर त्या सेटलमेंट्स पूर्ण केल्या जातात म्हणजे सपोज आर बी आयनं वेळ ठरवून दिली आहे सपोज की प्रत्येक अर्ध्या तासाला म्हणजे प्रत्येक तीस मिनिटांनी जे ती जमा झालेली देणी भागवली हो जातील सपोज रात्री बारापासून वेळ सुरू होती असं पण पकडू पहिली जी सेटलमेंट आहे ती रात्री साडेबाराला होईल बरोबर मग रात्री साडेबारापर्यंत जे काय देणे आदेशित होतील ती सगळी साडेबारा वाजता भागवली हो जातील त्यानंतर पुढची जी देणी आहेत ती आणखी तीस मिनटानंतर म्हणजे एक वाजता भागवली जातील त्यानंतर पुढची देणी जी आहेत तीस मिनटामध्ये जमा होणारील ती दीड वाजता त्या पुढची जमा होणारी पुढच्या तीस मिनटांमध्ये भागवली जातील तर अशा प्रकारची ही कालावधी ॲप्लिकेबल आहे ई एफ टीसाठी बट आर टी जी एसमध्ये काय की जी सेटलमेंट आहे ती इंडिव्हिज्युअली आणि ज्या वेळेला आपण ऑर्डर करतो त्याच वेळेला भागवली जातात एन इफ टीची देणी प्रक्रिया का प्रकारे काम करतं सेम आर टी जी एस सारखं आर टी जी एसमध्ये देखील जो आपण फंड आहे किंवा जी अमाऊंट आहे ती अकाउंट टू अकाउंट ट्रान्सफर करतो त्याचप्रमाणे एन ई एफ टीमध्ये देखील निधीचं वहन जे आहे ते एक बँक खातं ते दुसरं बँक खातं अशाच प्रकारे होतं म्हणजे अकाऊंट टू अकाऊंट फंड ट्रान्सफर एन ई एफ टीमध्ये होतो एन ई एफ टीमध्ये देखील आपल्याला ज्या कुणा व्यक्तीच्या नावावरती किंवा ज्या कोणी व्यक्तीच्या खात्यावरती पैसे पाठवायचे किंवा अमाऊंट पाठवायची त्या व्यक्तीचं नाव त्याचा बँक अकाउंट नंबर त्याचबरोबर आय एफ एस सी कोड हा आपल्याला माहीत असायला लागतो आणि तो आपल्याला बँकेला उपलब्ध करून द्यायला ला लागतो एन एफ टी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आर टी जी एसमध्ये देखील सेम आपल्याला बँक अकाउंट होल्डरचं नाव बँक खाते क्रमांक आणि आय एफ सी कोड जो आहे तो माहीत असणं आवश्यक असतो त्याचबरोबर एन एफ टीमध्ये देखील ही सगळी माहिती आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे कारण ह्या दोन्ही ज्या यंत्रणा आहेत आर टी जी एस आणि एन ई एफ टी ह्या अकाउंट टू अकाऊंट फंड ट्रान्सफरसाठी यूज केल्या जातात त्यानंतर एन ई एफ टीवरती मर्यादा काय एन ई एफ टीमध्ये मिनिमम किती अमाऊंट ट्रान्सफर करायचा याच्यावरती काही मर्यादा नाही आहे तुम्ही एक देखील ट्रान्सफर करू शकता पाच रुपये देखील ट्रान्सफर करू शकता आर टी जी एसमध्ये तशी मर्यादा आहे आर टी जी एसमध्ये तुम्ही मिनिमम दोन लाख रुपये ट्रान्स्फर करू शकता बट एन ई एफ टीमध्ये तशी कुठलीही मर्यादा ही, ही मिनिमम अमाऊंटवरती नाही आहे आणि जी मॅक्झिमम अमाऊंट आहे ती मर्यादा ठरवण्याचं काम किंवा ती मर्यादा ठरवण्याची जबाबदारी किंवा स्वातंत्र्य जे आहे ते आर बी आयनं इंडिव्हिज्युअल बँकेला दिलेलं आहे म्हणजे प्रत्येक बँक आपली जी आहे आप मर्यादा कमाल मर्यादा ई एफ टीसाठी ती ठरवू शकते बट तुम्हाला अकाउंटमधून पैसे ट्रान्सफर न करता जर बँकेत रोख रक्कम भरून एन एफ टीद्वारे पैसे ट्रान्सफर करायचे असतील तर मॅक्झिमम तुम्ही रोख रक्कम भरून पन्नास हजार रुपये एन एफ टीद्वारे ट्रान्सफर करू शकता त्यानंतर एन ई एफ टीची उपलब्धता म्हणजे दिवसातल्या कुठल्या वेळेला तुम्ही या सर्विसचा उपयोग करू शकता दोन हजार एकोणवीसच्या अगोदर ही जी सेवा किंवा सुविधा होती एका विशिष्ट वेळेमध्येच अवेलेबल असायची बट दोन हजार एकोणीसपासून ही जी यंत्रणा किंवा ही जी सर्विस आहे ही आता ट्वेंटी फोर सेवन म्हणजे सातही दिवस आणि चोवीस तास उपलब्ध आहे तुम्ही कुठल्याही वेळेला एन एफ टीद्वारे देणी आदेशित करू शकता किंवा एन एफ टीद्वारे ट्रान्झॅक्शन्स इनिशिएट करू शकता आणि दिवसामध्ये प्रत्येक तीस मिनटाला म्हणजे प्रत्येक अर्ध्या तासाला असे चोवीस तासांमध्ये अठ्ठेचाळीस गठ्ठ्यांमध्ये किंवा अठ्ठेचाळीस बॅचेसमध्ये ही जी आहेत ती देणी भागवली जातात किंवा के सेटल केली जातात आता पुढचा महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे एन एफ टीमध्ये खर्च किती लागतो तर आर बी आयनं जे खर्च ठरवलेले आहेत ते या ठिकाणी मी सांगतो आहे त्यानंतर प्रत्येक बँकेनं देखील आपले रेट जे आहेत ते कमी जास्त केलेले आहेत आता पैसा जो व्यक्ती पैसे पाठवतो त्या व्यक्तीला दहा हजार रुपयापर्यंत जर अमाऊंट ट्रान्स्फर करायची असेल तर त्याच्यावरती अडीच रुपये चार्ज लागतो आर बी आयच्या रूल्सनुसार बट येस पी एस बी आयचा जो स्टॅट स्टेट बँक ऑफ इंडियाचा जो रेट आहे तो दोन रुपये त्यानंतर दहा रुपये ते एक लाख रुपये पाठवण्यासाठी पाच लाख रुपये खर्च आहे एक लाख ते दोन लाख रुपयांसाठी पंधरा रुपये आणि दोन लाख रुपयांपेक्षा जास्तीचं जर अमाऊंट ट्रान्सफर असेल तर पंचवीस रुपये इतका खर्च येतो बट जो व्यक्ती पैसे प्राप्त करतो आहे किंवा ज्या व्यक्तीच्या अकाउंटमध्ये आपण पैसे ट्रान्सफर करतो आहे त्या व्यक्तीला कुठल्याही प्रकारचा खर्च करावा लागत नाही मित्रांनो आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा तुमचे काही डाउट्स किंवा काही फीडबॅक असेल तर कृपया कमेंट करून कळवा त्याचबरोबर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू थँक्यू व्हेरी मच